माझ्या शहरामध्ये काही इथे शहरामध्ये फ्लायओव्हर्स येत आहेत कोणी काय अजून काहीतरी बांधताय पण कधीही तुम्ही भी प्रश्न विचारत नाही हे बाबा हे कशासाठी आहे कधीतरी आमदारांना विचारा की माझ्याकडचा रस्ता खोदलेला आहे माझ्याकडे आता काहीतरी परत नवीन पेवर ब्लॉक लावतायत कशासाठी लावताय एकदा कधी विचारा पण पाच वर्ष तुम्ही सगळे शांत असता ढिम्म असता त्याच्यामुळे तुमच्या तुम्हाला कोणी पकडत पण नाही तुम्हाला सगळ्यांनी गृहित पकडलेलं असतं पाच वर्षानंतर येतात ताई माई वगैरे करत आणि आजच्या आमच्या पण सगळ्या सभा सगळ्या सभांमधन आम्ही फक्त विनोद हसतो गंमत मजा म्हणून बघतो आम्ही या सगळ्या गोष्टींकडे हे राजकारण किती महत्वाचं आहे याचा तुम्हाला अंदाज आहे का तुम्ही सकाळी उठलात ना की तुम्ही जे पाणी पिता ना त्या पाण्याची पट्टी हे कोण कसं ठरवतं हे राजकारणी ठरवतात तुमच्याकडे येणारं सकाळचं दूध या दुधाचे भाव हे राजकारणी ठरवतात तुमच्याकडची इलेक्ट्रिसिटी जे काय बटन तुम्ही पंखा लावा एसी लावा जे काय आहे त्या इलेक्ट्रिसिटीचे भाव कोण ठरवतं राजकारणी ठरवतात त्या विधिमंडळामध्ये सगळ्या गोष्टी ठरतात तुमच्या सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी हे जर राजकारणी ठरवत असतील त्या राजकारणाला तुम्ही इतक्या मामूली पद्धतीने बघता आज ही हालत गेल्या पाच वर्षामधली आहे पुढच्या पाच वर्षाची दहा वर्षाची काय असेल राजकारणाची भाषा बदलली कोणी उठतंय कोणी टीव्हीवरती येत आहे काही शिव्या घालते काही चालू आहे सकाळपासून आम्ही फक्त मोठं मोडत राहायची आणि नाही चांगली नाही ही काही भाषा बरी नाही मी अनेकदा सांगितलं की हे टेलिव्हिजन चॅनल्स या गोष्टीत पहिल्या दाखवायच्या बंद कराव्यात कुठे बोलतील कसे बोलतील महाराष्ट्राची भाषा बिघडली महाराष्ट्राचं सगळं व्याकरण बिघडलं राजकीय व्याकरण बिघडलं आम्हाला काही देशाशी देणं तुम्हाला लक्षात येत नाहीये पुढे काय या महाराष्ट्राचं होणार आहे पुढच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांनी काय करायचं मला जरा एकदा समजून तर सांगा हे जर राजकारण असेल तर आणि अशा प्रकारचा व्यभिचार करणारा करणाऱ्यानं समजा तुम्ही वटणीवरती आणणार नसाल मी बघाशी मागितल्याप्रमाणे ह्या महाराष्ट्राला परमेश्वरच वाचू आम्ही फक्त एवढंच म्हणायचं महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्र मिना राष्ट्र न चाले उद्या जर महाराष्ट्र मेला ना काय उरलं तुमच्या हातात कसलं राजकारण कसलं राजकारण घेऊन बसलोय आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत नाही तर शिवसेना असू देत नाही तर काँग्रेस असू देत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस असू देत नाही तर अजून कुठचा पक्ष असू देत या सगळ्यांच्या पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे पक्ष मेले तरी चालतील महाराष्ट्र जगला पाहिजे त्या महाराष्ट्राचा आम्ही वाटोळ करायला निघालोत आणि हे वाटोळ करायचं जर थांबवायचं असेल तर तुम्हाला तुम्हाला विचार करावा लागेल हे आपल्या अवतीभोवतीचं राजकारण हे असा महाराष्ट्र पाहिजे का आपल्याला ज्या आमच्या शिवछत्रपतीने हे सगळं घडवलं उभं केलं त्याच्यानंतर मराठी मराठा साम्राज्याने पेशव्यांनी आज भगवा अटकपर्यंत नेला या शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन आमच्यासारखे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक मंडळी हे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उभे राहिले शिक्षा भोगल्या हे सगळं सगळं झाल्यावरती हा महाराष्ट्र चाच पडतोय आज महाराष्ट्राला दिशा नाहीये कुठच्याही दिशेने कोणीही कसंही घेऊन चाललंय आणि आम्ही फक्त उघड्या डोळ्याने बघत बसायचं ज्यांनी विल्हेवाट लावली जातीपातीचं विष पसरवलं या महाराष्ट्रामध्ये मी मागे माझ्या ठाण्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं ना हे जातीपातीचा विष हे पसरवणारे कोण शरद पवार यांनी या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं विष पसरवलं दोन एकोणीशे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यांच्या लक्षात झालं की या हिंदुत्वाला पर्याय काय उभा करायचा या हिंदुत्वाने जो महाराष्ट्र व्यापलेला आहे या हिंदुत्वाला छाटायचं कसं त्याच्यातनं ह्या शरद पवार साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि जातीपातीचं राजकारण उभं केलं